मित्रांनो, तुम्हाला जर अशाच नवनवीन भयकथा आणि अनुभव ऐकायला आवडत असेल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा, म्हणजे मला प्रेरणा मिळेल असेच नवनवीन व्हिडिओ बनवायला. मित्रांनो, माझं नाव अक्षय ताकतोडे आहे. ही जी घटना घडली होती ही माझ्या डोळ्यासमोर घडली होती. हे माझ्या आत्याच्या मुलगीसोबत घडलं होतं. ती 10वीला होती. माझी आत्या परभणी जिल्ह्यात झरीबोरी या ठिकाणी राहायची. तिथे एक कॅम्प आहे. माझी आत्या तिथेच राहायची. माझ्या आत्याला 2 मुलं आणि 1 मुलगी होती. तिचं नाव छाया होतं. ती खूपच हट्टी स्वभावाची होती. कोणाचंच ती ऐकून घेत नव्हती. कोणाची मजा मस्ती करणं, त्याच्यावर हसणं, यात तर ती खूप पुढं होती. तिला बऱ्याचदा आत्याने समजवलंही होतं की कोणत्याही वेळी हसणं चुकीचं असतं, पण तिला काहीही फरक पडत नव्हता. ती फक्त ऐकून घ्यायची आणि आहे तशीच वागायची. आत्याही तिच्या अशा वागण्याला चांगलीच कंटाळून गेली होती. तिला वडील नव्हते म्हणून माझी आत्या एकटीच होती. म्हणून छायाचा स्वभाव जरा हट्टीच होता. माझ्या आत्याचे पती म्हणजे छायाचे वडील त्यांचे काही वर्षापूर्वी निधन झाले होते. म्हणून माझी आत्या त्यांच्याच जागेवर नोकरीवर लागली होती. छाया 10वीत असल्यामुळे काही लांब असलेल्या शाळेत तिची सायकल घेऊन जात होती. तशा खूप काही मैत्रिणी तिच्या सोबतही असायच्या. साधारण घरापासून शाळा 3 किलोमीटरवर असेल म्हणून बरेच शाळकरी मुलं मुली सायकलनेच जात असायचे. मला आठवते मी तेव्हा खूप लहान होतो, पण मला तसा खूप समज होता. माझं गाव रिसोड तालुक्यात आहे. मी माझ्या आजीसोबत माझ्या आत्याच्या घरी आलो होतो. तेव्हाचाच हा प्रसंग आहे. आता मी आणि माझी आजी आम्ही साधारण 4 ते 5 दिवस माझ्या आत्याच्या घरी राहिलो. छाया तशी दररोज शाळेत जायची, पण एका दिवशी तिचं ती कोणावरही हसणं तिच्या चांगल्याचं जीवावर बेतणार होतं तिची तिला कल्पनाही नसेल. एका दिवशी छाया आणि तिच्या काही मैत्रिणी शाळेत जात होत्या. रस्त्यात खूप लोकांची गर्दी जमलेली होती. या सर्वच दुरून बघत होत्या म्हणून यांना काही माहीत नव्हतं तिथं नेमकं काय झालं आहे. तशा त्या सर्वच छाया आणि तिच्या मैत्रिणी तिथं जाऊन त्यांच्या सायकला रस्त्याच्या कडेला उभ्या करून तिथं काय झालं आहे बघू लागल्या. तिथे एका माणसाने गळफास लावून फाशी घेतलेली होती म्हणून तिथं एवढी गर्दी जमलेली होती. बघता बघता तिथं पोलीस कर्मचारी येऊन पोहोचले. ते सर्वच लोकांच्या गर्दीला इथून जा असे सांगत होते. आता हळूहळू तेथील लोकांची गर्दी कमी होत होती. शाळेला वेळ होता म्हणून ह्या सर्व छाया आणि तिच्या मैत्रिणी तिथंच उभ्या होत्या. आता यांनी सर्वांनीच तो मृतदेह स्पष्ट बघितला होता. आता त्यांचा शाळेत जाण्याचा वेळ झाला होता म्हणून त्या तिथून निघाल्या. आता छाया आणि तिच्या सर्व मैत्रिणी त्या मृतदेहाची थट्टा मस्करी करू लागले, हसू लागले. पूर्ण रस्ता संपेपर्यंत त्या सर्वांच्या त्याच गप्पा चालल्या होत्या. दिवसभर शाळेतही छाया आणि तिच्या मैत्रिणी त्याच मृतदेहाची टिंगलटेवाडी करत बसल्या होत्या. बघता बघता संध्याकाळ झाली. त्यांचा शाळा सुटायचा वेळ झाला. शाळा सुटल्यावर छाया व तिच्या मैत्रिणी आपापल्या घरी आल्या. छायाला तेवढं तेव्हा काही जाणवत नव्हते. तिची ती टिंगलटेवाडी करणं आज तिला महागात पडणार आहे हे तिला कदाचित माहीत नव्हते. ती फ्रेश वगैरे झाली. तिने घडलेला प्रकार आजीलाही हसतच सांगितला. आजीने तिला समजून सांगितले तरी ती ऐकत नव्हती. आता रात्रीचे 7 वाजले होते. सर्वच जेवण वगैरे करायला घराच्या हॉलमध्ये आले, पण छाया मात्र तिच्याच रूममध्ये बसली होती. ती बाहेरही आली नव्हती. आत्याने तिला खूप आवाज दिले तरी तिचा काहीही प्रतिसाद येत नव्हता. म्हणून आता माझी आजी तिला आता तिच्या रूममध्ये बोलवायला गेली. ती बेडवर झोपली होती. आजीने तिच्या रूममध्ये जाऊनसुद्धा तिला आवाज दिला तरी ती तशी आहे तशीच त्या बेडवर झोपली होती. आजीने तिच्या जवळ जाऊन बघितले तर ती गार झोपली होती. आजीने तिला आवाज देत तिच्या अंगाला स्पर्श केला तर तिला चांगलाच ताप भरला होता. आजीने सर्वांनाच आवाज दिला. सर्व एकदम घाबरून गेले होते. त्या सर्वांमध्ये मीही होतो. आता आम्ही सर्वच छायाच्या रूममध्ये घाबरतच पडत आलो. आजी सर्वांना सांगू लागली तिला खूपच ताप भरला आहे. तिला असा अचानक ताप आला होता म्हणून माझी आजी आत्या खूपच घाबरून गेली होती. माझ्या आजीने आणि आत्याने तिला लगेच चित्तूरला दवाखान्यात नेले. मी आणि बाकी सर्वच घरीच होतो. माझ्या आजीने आणि आत्याने तिला काही वेळातच दवाखान्यातून आणले. तिला डॉक्टरांनी काही टॅबलेट दिल्या. तिथे सर्व घेऊन झोपली. सर्वच ते रात्र जागेच होते. सर्वांनाच वाटत होते असाच तिला नॉर्मल ताप आला असेल, पण तिचा ताप काही कमी व्हायचं नावच घेत नव्हता.
तिच्यामध्ये काहीही फरक जाणवत नव्हता। ती तर रूमच्या बाहेरही येत नव्हती। हे सर्वांना जरा वेगळंच वाटत होतं। आता रात्रीचे 8 वाजले होते। त्या दिवशी पोळा हा सण होता आणि त्यातच अमावस्याही होती, म्हणून आत्याने केलेले ते तळलेले पदार्थ किचन घरात बनवून ठेवलेले होते। सर्वच घराच्या हॉलमध्ये छायाबद्दल विचार करत बसले होते। त्यातच छाया लगबगीने तिच्या रूममधून बाहेर आली। सर्वच तिला बघत होते। असं वाटत होतं ती खूप घाईत असावी। तिचा चेहरा पूर्ण घाबरलेला होता। तिच्या चेहऱ्यावरून असं वाटत होतं ती काहीतरी शोधात रूमच्या बाहेर आली असावी। तिच्याकडे सर्वच भित्र्या नजरेने बघत होते। तिला तेव्हा बघून सर्वांनाच एक भीती वाटत होती, कारण तिचा अवतार त्या दिवशी खूपच भयानक वाटत होता। ती रूमच्या बाहेर येताच सरळ किचन घरात गेली। सर्वच तिच्या मागे गेले आणि तिला धरूनच बघू लागले। जो प्रकार सर्वांच्या डोळ्यासमोर होता तो खूपच किळसवाना आणि भयानक होता। सर्वांनाच भीती वाटत होती। घरचे सर्व घाबरून गेले होते। आता तर तो प्रकार बघून थरथरायलाच लागली होती। तिच्या चेहऱ्यावर सरकन घाम फुटला होता, कारण छाया जे आत्याने तळलेले पदार्थ होते ते एवढ्या वेगात खात होती की जणू ते एखादी जंगली प्राणी असावी। तिचं ते विचित्र प्रकारे ते पदार्थ खाणं सर्वांनाच विचारापलीकडचं वाटत होतं। सर्वच तिला काही क्षण बघत होते। काही क्षणातच तिने आत्याने तळलेले सर्वच पदार्थ खाल्ले। आते हे सर्व बघून रडायलाच लागली। तिला काय करावं काही सुचतच नव्हते। पण माझ्या आजीचा पूर्ण प्रकार लक्षात आला होता। आता छाया किचन रूममधून पटापट पावले टाकत तिच्या रूममध्ये गेली। सर्व तिला पाहतच राहिले। तिची चालही साधारण वाटत नव्हती। आता रात्रही खूप झाली होती। माझी आजी आता छायाच्या रूममध्ये गेली। छायाच्या रूमला एक खिडकी होती। छाया काही क्षणातच घार झोपी गेली होती। सर्व तिला बघून आश्चर्यतच झाले। आता तर हे रूममध्ये आली, एवढ्या वेळात तिला एवढी कशी काय गार झोप येऊ शकते, हे काय होत आहे, कोणालाच काही कळत नव्हते। माझी आजी छायाच्या रूममधील त्या खिडकीतून अचानकच एकसारखी बाहेर बघायला लागली। तिला त्या अंधारात काय दिसले होते काय माहीत, म्हणून आम्ही सर्वच त्या खिडकीतून बाहेर बघू लागलो। तिथे एक चिंचेचे झाड होते। तिथे एक पुषटशी आकृती उभी होती आणि ती आता आम्हाला आमच्याकडेच येताना दिसत होती। ती आता आमच्याकडे येणारच तर आजीने ताटकन रूमची खिडकी लावून घेतली। ती आकृती कोण होती ते आम्हाला तेव्हा कळालेच नाही, पण आम्हा सर्वांना खूप भीती वाटत होती। आता ते रात्र तर सर्वांचीच भीतीपोटी निघाली। त्या दिवशीही छाया आहे तशीच वागत होती। तिच्या वागण्यात काहीही बदल जाणवत नव्हता। आजीने सकाळीच छायाला तेथील गावातील एका भल्या मोठ्या मंदिरात नेले। तेथे एक म्हातारे आजोबा पुजारी होते। त्यांना या सर्व गोष्टीची चांगलीच माहिती होती। या 2 ते 3 दिवसात घडलेला पूर्ण प्रकार आजीने त्यांना सांगितला। त्यांनाही नवलच वाटले। त्यांनी मंदिरातला अंगारा छायाच्या कपाळाला लावला। छाया विचित्र प्रकारे ओरडू लागली आणि सांगू लागली, हिने माझी का थट्टा मस्करी केली, हिला कळत नाही का, मी नाही सोडणार हिला। हा प्रकार बघून तर सर्वच घाबरू लागले। आता त्या पुजारी आजोबांनी छायाच्या चेहऱ्यावर ग्लासमधील पाणी शिपडले। आता छाया काही क्षण गार पडून राहिली। सर्वच तिला बघत होते। ती अचानक उठली। आता ती खूप नॉर्मल होती आणि काही दिवसातच ती बरीही झाली, पण ती अजूनसुद्धा कधीही मेलेल्या माणसाची थट्टा मस्करी मागे पुढे कधीच करत नाही। पण हा अविस्मरणीय क्षण मी अजूनसुद्धा विसरू शकलो नाही। मित्रांनो, तुम्हाला हा अनुभव कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा। आणि तुमच्याकडेही अशा काही कथा असतील, अनुभव असतील, तर तुम्ही तुमचे अनुभव कथा आम्हाला नक्की शेअर करा। तुम्ही तुमचे अनुभव कथा आम्हाला आमच्या इंस्टाग्राम आयडीला पाठवू शकता। आमची इंस्टाग्राम आयडी आहे नाईस्टोरी मराठी।